आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. खानापूर, आटपाडी व कडेपूर, कडेगाव या भागाचा, या तिन्ही तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी आज विट्याच्या तहसील कार्यालयात बैठक झाली. या ठिकाणी या बैठकीमध्ये स्थानिक आमचे विधानसभेचे सदस्य अनिल बाबर, स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आणि इतर पदाधिकारी आणि सर्व अधिकारी सोशल डिस्टन्सिंग ठेवून ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या तिन्ही तालुक्याचा आढावा घेण्यात आला. या तालुक्यात कुणीही पॉझिटिव्ह अद्याप निघालेलं नसल्यामुळं अधिक काळजी घेऊन या हेच वातावरण टिकवण्याचा साधारणपणाने आग्रह सगळ्यांचा आहे आणि प्रयत्न देखील आहे. मला खात्री आहे की या तिन्ही तालुक्यात चांगल्या पद्धतीनं प्रशासन काम करत आहे, लोकप्रतिनिधी देखील चांगली साथ देत आहेत. या भागातल्या द्राक्ष उत्पादकांचा आणि पोल्ट्रीधारकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न राज्यस्तरावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पोल्ट्रीधारकांना कर्नाटकातून येणाऱ्या मक्याचे काही प्रश्न आहेत, मका महाग झालेला आहे तेही प्रश्न आहेत. द्राक्ष उत्पादकांना कोल्ड स्टोरेजपर्यंत किंवा बेदाना करण्यासाठी माल पाठवायचा आहे, त्याला सहजगत्या मुबलक अशा परवानग्या देण्याचं काम हे यापूर्वी जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे. पण ज्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहेत आणि तिथं माल उतरवून घ्यायचा असतो त्या ठिकाणचे काही प्रश्न आहेत, त्याला काळजीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न स्थानिकदृष्ट्या सर्व अधिकाऱ्यांनी करायचं ठरवलेलं आहे. मला खात्री आहे अशा ज्या ज्या अडचणी असतील त्या ठिकाणी सरकारची यंत्रणा आणि स्थानिक जे प्रमुख आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधींचं सहकार्य असल्यामुळं या तिन्ही तालुक्यामध्ये काही फारशी अडचण नाही. यानंतर तासगावमध्ये तीन तालुक्यांची बैठक घेणार आहे मी आणि मिरजेत आणि सांगलीत सांगली महापालिका आणि मिरज तालुक्याची बैठक होणार आहे. या सर्व बैठकांमध्ये आढावा घेऊन या व्यवस्था चांगल्या कशा चाललेल्या आहेत आणि चालतील हे बघण्याचं काम आम्ही करतो आहे. आत्तापर्यंत कुठलाही प्रादुर्भाव या खानापूर तालुक्यात, आटपाडी तालुक्यात, खास करून परराज्यात गलई कामगारांसाठी म्हणून जे काम करण्यासाठी गेलेले आहेत तेही काही परतले आहेत, काही परदेशातून आलेले लोक परतलेले आहेत. त्या सगळ्यांना अलगीकरण करून त्यांना स्वतंत्र ठेवण्याचं, त्या त्या घरात होम क्वारंटाईन करण्याची देखील प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे फारसं काळजीचं कारण आहे असं मला वाटतं.